भर पावसात वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात कुंभकर्णासारख्या झोपलेल्या फडणवीस सरकारला जाग करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आज ठाणे इथे ढोल वाजवून आंदोलन करण्यात आलं. यावेळेला सुशिक्षित बेरोजगारांचे प्रतिनिधी म्हणून चणे वाटून आणि बूट पॉलिश करून राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. आज महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या 19 कंपन्या बंद पडल्या असून छोटे मोठे उद्योगधंदे देशोधडीला लागले असून सुमारे 30 लाख लोक बेरोजगार झाले. म्हणून या मस्तवाल आणि काहीच न करणाऱ्या सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनाचं नेतृत्व प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, ठाणे जिल्हा प्रभारी अभिषेक बोके यांनी केलं. यावेळी शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.